नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे गावरान पद्धतीचं चमचमीत झणझणीत मटण तर सर्वात अगोदर इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटणला चिरून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने छान असं धुवून घेतलेलं आहे गॅसवर पातेले ठेवते आणि त्या पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकते तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते आणि कांदा छान असा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मिडियम गॅस ठेवलेला आहे मी इथं कांदा परतताना तर कांदा छान असा परतून झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी लसूण अद्रक खोबरं आणि कोथंबीरचं वाटण टाकते तर इथं ता मी अर्धी वाटी वाटण टाकलेलं आहे आणि ते वाटण पण असं छान आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर टाकते आणि एव्हरेस्ट मटण मसाला दोन चमचे टाकते आणि आता हे हे दोन्ही छान असं परतून घेत आहे आणि आता त्याच्यामध्ये मटण टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि मिक्स करून घेते तर छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे जेणेकरून छान अशी वाप येईल आणि थोडंसं पाणी सुटतं बटनला बघा तुम्ही पाहू शकता इथं पाणी सुटलेलं आहे थोडंसं आणि आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतत आहे तर थंड पाणी कधीच वतायचं नाही गरमच पाणी ओतायचं गरम पाणी ओतल्यामुळे मटण लवकर शिजतं तर इथं मी तीन ग्लास गरम पाणी करून ओतलेलं आहे तर तुमचं मटण जास्त असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त वाढवा गरम पाणी करून ओता थोडंसं आणि आता मी बारीक गॅस केलेला आहे एकदम आणि वीस मिनटं आपल्याला छान असं शिजून दिलेलं आहे तर बघा तुम्ही पाहू शकता तर मटन आपल्याला अजून वीस मिनटं बारीक गॅसवरती अजून मटण शिजवायचं आहे तर पूर्ण चाळीस मिनिट असं मटण शिजवून घेणार आहे किंवा उकडून घेणार आहे तर मटण छान शिजलं तर छान लागतं आणि कधी झालं तरी पात्यालातच मटण शिजवून घ्यायचं कुकरमध्ये शिजवलं तर पूर्ण चव जाते म्हणून पात्याला तर चाळीस मिनटं बारीक गॅसवरती मटण शिजवा तर मटण असं छान शिजलेलं आहे गॅस पण बंद केलेलं आहे मी आता कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि तीन चमचे बाजरीचं पीठ टाकते तर बाजरीचं पीठ नसेल तुमच्याकडं तर फुट्याने बारीक करून त्याचे तीन चमचे पीठ टाका तर आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे पीठ सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं बेसन पीठ पण टाकू शकता तर छान असं भाजलेलं आहे पीठ बघा तुम्ही पाहू शकता तर आता मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकते हळद पावडर टाकते एक चमचा काळा मसाला टाकते एक चमचा धना पावडर टाकते अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते आणि एव्हरेस्ट मटन मसाला एक चमचा टाकते तर हे मसाले तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार टाका तुम्ही मसाले तर छान असा मसाला परतून झालेला आहे तेलामध्ये जे आपण भाजलेलं पीठ आहे ना बाजरीचं ते टाकत आहे मी फोडणीमध्येच तर आता बघा तुम्ही पाहू शकता मी असं छान परतून घेतलेलं आहे पीठ हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जे मटण आपण उकडलेलं आहे किंवा शिजून घेतलेलं आहे ना त्यातला मी अर्धा कप मटनचा फक्त रस्सा घेतलेला आहे आणि तो फोडणीमध्ये टाकलेला आहे तर बघा तुम्ही पाहू शकता इथं स अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे ही मला मस हा मसाला उकळलेल्या मटणमध्ये टाकायचा आहे तर पूर्ण मसाला टाकून घेतलेला आहे मी आणि आता मिक्स करून घेते आणि बारीक गॅसवरती पाच मिनटं आपल्याला उकळी फुटून द्यायची आहे तर बघा तुम्ही पाहू शकता छान अशी तरी पण आलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आणि थोडी कोथंबीर टाकते बघा एकदम गावरान पद्धतीचं साध्या आणि सोप्या पद्धतीचं मटण बनवलेलं हो आहे तर आवडले तर नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर माझ्या रेसिपी तुमच्या पुढे पोचतील तर आजची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये